नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास आपला खंड चालला आहे तिसरा भाग आहे सहावा भगवंतांचे विविध अवतार ब्रह्माचे मानसपुत्र मरीची यांचे पुत्र कश्यप आणि कश्यप दक्षाच्या सतरा मुलींशी विवाह केला त्यांच्यापासून देव दानव नाग मानव यासारख्या सृष्टीतील सर्व व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाली सायंकाळच्या समयाला भूतपती शंकर आपल्या भूतप्रेतादी गणांसह सर्वत्र संचार करीत असतात आणि तो समय समागमाला अयोग्य असूनही कश्यप पत्नी दीती कामातूर होऊन तिने कश्यपांना आपल्याशी समागम करण्यास भाग पाडलं तिच्या तामसी स्वभावामुळे तिला पापी अधम बलाढ्य असे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जुळे दैत्यपुत्र झाले हिरण्याक्ष समुद्रात संचार करीत होता ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करीत असताना उदकाची वृद्धी होऊन त्यात पृथ्वी बुडून गेली होती तेव्हा त्या भूमातेला वर काढण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार घेतला अति विशाल वराहाने समुद्रात बुडी मारून समुद्राच्या तळाशी गेलेल्या पृथ्वीला आपल्या दाढेवर उचलून वर काढायला लागला त्यासमयी समुद्रात असलेल्या हिरण्याक्षाशी रूपातील भगवंतांना युद्ध करून ठार मारावं लागलं भगवंतांच्या या अतुल पराक्रमाची कथा मैत्रेयी मुनींनी विदुराला सांगितली ब्रह्मापासून वाणीची देवता सरस्वती निर्माण झाली आपल्या या मनोहर कन्येला पाहून ब्रह्मदेवांच्याच मनात कामवासना निर्माण झाली आपल्या विद्येचा आपल्यालाच मोह पडून आपल्या ज्ञानीपणाचा अहंकार निर्माण होतो पण नंतर ब्रह्मदेवाला आपल्या दुर्बुद्धीची लज्जा वाटून त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला आणि त्याने टाकलेलं शरीर दशदिशांनी स्वीकारले तेच धुकं झालं त्यानंतर ब्रह्म्याने दुसरं शरीर धारण केलं आपण निर्माण केलेल्या प्रजेची वृद्धी कशी व्हावी या विचारात ब्रह्मदेव असताना एकाएकी त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले या दोन्ही विभागांपासून स्त्री आणि पुरुषांची जोडी उत्पन्न झाली पुरुष स्वयंभू मनु मनू आणि स्त्री त्यांच्यापासून प्रजावृद्धी झाली मनू आणि शतरूपा यांना उत्तानपाद आणि प्रियव्रत हे पुत्र आणि आकुती देवहूती प्रसूती या कन्या झाल्या आकुती रुची नामक ऋषीला दिली त्यांना यज्ञ आणि दक्षिणा ही अपत्य झाली यज्ञ विष्णूचा आणि दक्षिणा लक्ष्मीचा अवतार होते त्यामुळे त्यांचा विवाह झाला त्यांना बारा पुत्र झाले भगवंतांचा दुसरा अवतार म्हणजे सांख्यशास्त्राचे जनक कपिल मुनी यांचीही कथा सांगितली स्वयंभू व मनूंची कन्या देवहूती आणि कर्दम ऋषी यांना नऊ कन्या आणि एक पुत्र झाला या नऊ कन्यांचा पुढील नऊ ऋषींशी विवाह झाला ला मरीजी हवीर्भू पुलस्य गती पुलह ख्याती भृगु अनुसया अत्री अरुंधती वसिष्ठ श्रद्धा अंगिरा शांती अथर्वा क्रिया क्रतू आपला पुत्र कपिल हा भगवानांचा अवतार आहे हे जाणून देवहूती करदम दोघेही आनंदित झाले आणि त्यानंतर सर्वसंग परित्याग करून भगवत चिंतन करण्यासाठी कर्दम ऋषींनी संन्यास घेतला पिता अरण्यात निघून गेल्यानंतर आपल्या मातेचं प्रिय करण्याच्या इच्छेने भगवान कपिलांनी तिला आत्मज्ञानाचा उपदेश केला ते मातेला म्हणाले अंतकरणामुळेच आत्म्याला बंध आणि मोक्ष प्राप्त होतो ते विषयावर आसक्त झाले तर बंधाला कारण होतं ईश्वराच्या स्वरूपी रममाण झालं तर मोक्षाला कारण होतं ममत्व आणि अहंकार यापासून उत्पन्न झालेलं काम क्रोधादी विकार नष्ट झाले की अंतःकरणसुद्धा शुद्ध होतं आणि त्यात मग ज्ञान वैराग्य भक्ती उदयाला येतात सर्वात्मरूप भगवंतांची निष्काम भक्ती हाच ब्रह्मप्राप्तीचा उत्तम उपाय आहे यानंतर कपिल महामुनींनी आपल्या मातेला सांख्यशास्त्रातील प्रकृती पुरुष तत्वाचा उपदेश केला ते म्हणाले प्रकृतीचे दोन भेद आहेत एक अविद्या दुसरी माया अविद्येमुळे ज्ञान आच्छादलं जातं जीव अज्ञानी राहतो मायेमुळे ईश्वर ब्रह्मांडाचा पसारा निर्माण करतो दो। पुरुषांचेही दोन भेद आहेत एक जीव तर दुसरा ईश्वर जीव अज्ञानाने संसार चक्रात सापडतो आणि ईश्वर मायेने जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहार करतो महत महत म्हणजेच प्रकृती मन बुद्धी अहंकार पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि पंचविषय हे निर्मिती मागची चोवीस तत्व आहेत पुरुषाने प्रकृतीपासून आपल्या निराळेपणाचा बोध करून घेणं म्हणजेच मोक्ष आहे नंतर कपिल महामुनींनी मातेला उपासनेच्या विविध पद्धती भक्तीचे प्रकार समजून सांगितले भेदबुद्धीने उपासना केल्यास पुनर्जन्म घ्यावा लागतो जीव जगत आणि परमेश्वर यांच्यातील अभेदबुद्धीने निष्काम भक्तीने ब्रह्मप्राप्ती होते असा आपल्या महान पुत्राकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे देवहूती वैराग्य संपन्न होऊन परमात्ममय झाली मनुराजाची तिसरी कन्या प्रसूती हिचा विवाह दक्ष प्रजापतींशी झाला त्यांना सोळा कन्या झाल्या त्यापैकी तेरा कन्या त्यांनी धर्माला दिल्या एक अग्नीला आणि एक योगी पितरांना एक शंकराला दिली धर्माच्या तेरा पत्न्यांपैकी मूर्ती नामक पत्नीच्या पोटी नर आणि नारायण असे भगवान विष्णूंचे अंशभूत असलेल्या दोन पुत्रांचा जन्म झाला त्यामुळे सर्व अतिशय आनंदित झाले ते दोघेही गंधमादन पर्वतावर तपश्चर्यासाठी गेले श्रीकृष्ण आणि अर्जुन हे त्यांचेच अवतार आहेत दक्षाची अग्नपत्नी झालेली चौदावी कन्या स्वाहा हिला पावक पवमान आणि शुची हे तीन पुत्र झाले दक्षाची सोळावी कन्या सती जी भगवान शिवांना दिली होती तिची हृदय हे लावून टाकणारी कथा मैत्रे यांनी विदुराला सांगितली आणि या सर्व कथा भागवताच्या चतुर्थ स्कंदात शिव्यासांनी समाविष्ट केल्या आहेत त्या आपल्या महान जावयाशी दक्षाने विरोध मांडला शिवाच्या कडकडीत विरक्त वृत्तीला समजून घेतलं नाहीये दक्षाने एक मोठा यज्ञोत्सव केला पण त्यात सती शिवाला आमंत्रण नव्हतं माहेरचंच कार्य आहे तेव्हा बोलावणं नसलं तरी आपण गेलो तरी काय हरकत आहे अशा या स्त्री सुलभ विचाराने सती बोलावणं नसतानाही तसंच पती नको म्हणत असतानाही पितृगृही गेली त्यावेळी दक्षाने तिची अवहेलना केली तिचा पती शंकराला हवीर भाग दिला नाही शिवाय शिवनिंदाच केली तेव्हा सती विलक्षण क्रोधाधिष्ठ झाली जगत कल्याणासाठी हलाहल शरीराचा त्याग केला ही वार्ता शिवांना कळताच त्यांनी पराकाष्ठेच्या क्रोधानेच आपली जटा भूमीवर आपटली त्यातून वीरभद्र नामक अति प्रचंड पुरुष निर्माण झाला त्याला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून दक्ष दक्षाला मारण्याचं शिवांनी पाठवलं त्याप्रमाणे वीरभद्रांनी केलं तेव्हा सर्व देवगण ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून कैलासमती सा शिवांना शरण गेले तेव्हा शिवांनी दक्षाला बोकडाचं मस्तक देऊन जिवंत केलं दक्षाने शिवांची क्षमा मागितली आणि मग दक्षाचा यज्ञ पुनश्च सुरू झाला तिथे साक्षात भगवान विष्णू अवतरले त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेव आणि शंकर ही माझीच रूपं आहेत आणि आम्ही त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो आम्हाला भेददृष्टीने पाहणारे अज्ञानीच आहेत अवैध बुद्धीनेच आत्मशांती लाभते मैत्रे यांनी विदुराला ब्रह्मदेवाचा पुत्र अधर्म याचाही वंशविस्तार सांगितलेला आहे ब्रह्मदेवाला अधर्माची पत्नी मृषा म्हणजे असत्य त्याचा दंभ आणि माया ही अपत्य त्यांनी एकमेकांची विवाह केला त्यांना लोभ आणि वंचना ही अपत्य झाली त्यांची क्रोध आणि हिंसा ही अपत्य आहेत त्यांना कली आणि दुरुक्ती झाले त्यांना भय आणि मृत्यू झाले या दोघांनाही नरक आणि यातना ही मुलं झालेली आहेत यानंतर मनुशतरूपा यांचा पुत्र उत्तानपाद राजा आणि उत्तानपादाचा पुत्र ध्रुव यांची कथा मैत्रे ऋषीने विदुराला सांगितली उत्तानपादाला सुनीती आणि सुरुजी या दोन पत्नी होत्या सुनीती नावडती तर सुरुजी आवडती होती सुनीतीला ध्रुव आणि सुरुचीला उत्तम असे पुत्र होते एकदा उत्तानपाद आपल्या मांडीवर उत्तमला खेळवीत असताना ध्रुवालाही राजाच्या मांडीवर बसावंसं वाटलं पण तिथे असलेल्या सुरुचीने कठोर शब्द बोलत त्याला पित्याच्या मांडीवर बसू दिलं नाही त्यामुळे ध्रुवाचं मन विद्ध झालं त्यांनी खूप मोठं तप केलं देवर्षी नारदांनी ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करण्यास सांगितलं ध्रुव बाळाने हा जप करीत करीत खडतर तपश्चर्या केली आहे त्याला नारायण प्रसन्न झाले भगवंतांच्या दिव्य दर्शनाने भारावलेल्या ध्रुवाला त्यांचं स्तवन करावं असं वाटलं पण ते स्तवन कसं करावं हे त्याला काही सुचे ना तेव्हा भगवंतांनीच त्याच्या गालाला आपला वेदमय शंख लावला तेव्हा दैवी वाणीने ध्रुवाने भगवंतांची उत्तम स्तुती केली ध्रुवाच्या त्या स्तवनपुष्पांनीच महर्षी व्यासांचा भागवत ग्रंथ अधिकच सजला आहे भगवंतांनी ध्रुवाला अढळ पदाचा लाभ होईल असं वरदान दिलं ध्रुव आपल्या पित्याकडे परत आला सर्वांनी त्याचं मोठं स्वागत केलं त्याचा राज्याभिषेक केला एकदा सुरूची पुत्र उत्तम हिमालयात गेला असताना एका यक्षाने त्याचा वध केला तेव्हा अतिशय शोकसंपन्न होऊन ध्रुवाने यक्षांशीच घोर युद्ध केलं आणि अखेर नारायणास्त्राने ध्रुवाने यक्षांचा पराभव केला ध्रुवाच्या हातून बऱ्याच यक्षांचा वध झाल्यामुळे त्याचे पितामह व मनुने त्याला उपदेश केला बालपणी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मभाव ठेवत होता त्याचं स्मरण करून दिलं त्यांचं म्हणणं मान्य करून ध्रुवाने यक्षाचा राजा कुबेर याची क्षमा मागितली आणि कुबेऱ्याकडून आपल्याला श्रीहरीचं स्मत स्मरण घडावं असं वरदान मागून घेतलं त्यानंतर भगवंतांची अनन्य भक्ती करीत ध्रुवाने लोककल्याणाचं उत्तम राज्य केलंय आणि अखेरीला आपल्या उत्कल नामक पुत्रावर राज्यकारभार सोपवून बद्रिकाश्रमात साधनेस्तव निघून गेला आणि त्याला विष्णूपद प्राप्त झालं चा हा भाग आपण इथे संपवणार आहोत ओ